माझं नाव शारदाबाई शेंडे आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे, खूप महत्वाची पौर्णिमा आहे. आज ह्याच पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला भगवान तथागत गौतम बुद्धाला ज्ञान पण मिळालं होतं. ह्याच पौर्णिमेला जन्म पण झाला होता तथागत भगवान गौतम बुद्धाचा, आणि परिनिर्वाण पण झालं होतं. म्हणून ह्या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. ही सर्व्या जगात खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि खूप आनंद आले. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. शांतीचा संदेश दिला भगवंतांनी, खूप मोठा आनंद झाला सगळ्यांना. तसेच सगळ्यांनी हा सण खूप साजरा करावा हीच अपेक्षा आहे. आज 2568 वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. सामाजिक कार्यामधून या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि भगवान बुद्धाने त्रिगुण जे आहे बुद्ध पौर्णिमा, म्हणजे आज वैशाखी पौर्णिमा आहे. सर्वांनी तथागत गौतम बुद्धांनी जे काही संदेश दिलेला आहे आपल्याला, त्या शांतीचा संदेश, त्या संदेशाचं पालन करायला पाहिजे. हर रविवारी ज्या ज्या ठिकाणी बुद्धवार असेल, समाजातील बंधू भाव भगिनींनी हर रविवारी ह्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी उपस्थित राहा, दर्शवावी. माझी एवढीच इच्छा आहे, समाजाचं परिवर्तन जे करावं घडवाडतं असेल, तरी हर रविवारी बुद्ध पौर्णिमा असो, कोणताही कार्यक्रम असो, पण त्या ठिकाणी हर बुद्धविहारामध्ये सामाजिक कार्यकर्ता असो, बौद्ध उपासक असो, बौद्ध उपासिका असो, या इतर समाजाचे कार्यकर्ता असो, या नागरिक असो, यांनी उपस्थित दर्शावी. सुरेश पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी सेनेट मेंबर. आज तथागत भगवान गौतम बुद्ध की 2568 का जन्मदिन की सभी देशवासियों को मैं शुभेच्छा देता हूँ. आज के दिन हमें याद करना होगा कि विश्व में जिन्होंने शांति का मार्ग दिया है, उसकी याद करके हम यहाँ खड़े हैं, उनका जन्मदिन मना रहे हैं. आने वाले दिनों में भगवान बुद्ध का जो विचार है वो समाज के टप्पे टप्पे पे हम पहुँचाने का, संघ के माध्यम से पहुँचाने का प्रयास करें और समाज को इकट्ठा करने का आज के दिन प्रयास करें. ऐसा हम सभी लोग इस दिन के प्रण करते हैं. और मैं सभी साथियों को विनंती करूंगा कि भगवान बुद्ध की यादें मन में रखते हुए, उनको वंदन करते हुए समाज को जोड़ने का काम हम करें. आने वाले दिनों में समाज को बांटने का काम बड़े पैमाने में हो रहा है, तो बौद्ध धर्म ही ऐसा धर्म है, बौद्ध विचार ही ऐसे विचार है कि हम धर्म के माध्यम से, संघ के माध्यम से पूरे समाज को हम इकट्ठा कर सकते हैं. इतना ही बोल के मैं और एक बार आज के बुद्ध भगवान गौतम बुद्ध इनके जन्मदिन की सभी हमारे बुद्ध बांधवों को, सभी समाज बांधवों को और सभी विचारधारा मानने वाले लोगों को बधाई देता हूँ. मी सुनील मेहसा बोलतो. आज आमच्या बुद्ध जयंती निमित्त हे पुरे इथे उपस्थित आहेत सर्व लोक, सर्वांना शुभेच्छा. किशोर सोमकुवर. सर्वांना महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वावर बौद्ध धर्माचा उपदेश केला, त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, उपासक उपासिकांना हार्दिक शुभेच्छा.